आपला डोसा आलेला आहे, मस्त मस्त सांबार चटणी कडक डोसा, आपलं छोटी चटणी. सो नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आता मी चाललो आहे सिटीमध्ये. आता वाजले 2:00 आणि खूप दिवस झाले मी सिटीमध्ये गेलो नाही आहे, तर विचार केला आता जावे छोटासा राऊंड आपण सिटीमध्ये मग मारून यावे, जेणेकरून आपल्याला पण कळेल की कसं काय वातावरण आहे. आणि दुपारचे वाजले 2, संध्याकाळी जाऊ शकत नाही, कारण की संध्याकाळी ऑफिसचा टायमिंग असतो. ऑफिस सुटल्यानंतर मित्रांनो खूप ट्रॅफिक होतं, तर तिकडे गाडी चालवायला खूप वाट लागते. तर आता मी निघालेलो आहे, थोडंसं ऊन आहे, पाऊस दिस नाही आहे, त्यामुळे मी निघालेलो आहे मित्रांनो. तर जे कोणी चॅनलला नवीन असतो त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर डायरेक्ट भेटू आपल्या गाडीवर. तर मित्रांनो आपण फायनली आपण रोडवर आलेलो आहे, पूर्ण रोड खाली आहेत आणि हे काका गाडीला धक्का मारतायत. मी टोचन दिलं असतं पण कसं आहे, इकडे पण आहे, इकडे पण धक्का मारतात गाडीला. माझी दुसरी बाईक असली असली स्प्लेंडर, मी त्यांना नक्की पेट्रोल दिलं असतं किंवा पेट्रोल पंपवर टो दिलं असतं. या गाडीचा एक प्रॉब्लेम आहे मित्रांनो, की या गाडीला ब्रेक बिलकुल नाही आहे, ना पुढचा आहे ना मागचा. त्यांना टो देण्याच्या चक्करमध्ये मी कुठेतरी घुसायचो, तर त्यासाठी मी बिलकुल या गाडीवर रिक्स नाही घेत. आणि या गाडीमध्ये पाईप असतो एक छोटासा, त्या मी त्यासाठी ठेवलेलं आहे, कारण की कोणाला जर मदत लागली इन केस आपण कुठल्या असं रोडला कुठेतरी असतो हायवे व्यवसायला जिथे आसपास पेट्रोल पंप नसतं, तर त्यासाठी मी त्यांना मदत करतो. तर त्यांच्यासाठी मी पाईप स्पेशली ठेवलेला गाडीमध्ये. तर काही दिवसापूर्वी ना मित्रांनो मी ही गाडी ना सर्व्हिसिंगला घेऊन गेलेलो, म्हणजे थोडं इंजिनचं काम निघालेलं, तर ह्यामधलं सगळं सामान काढून मी घरी ठेवलेलं होतं. तर पाईप पण घरी आहे, तसं माझं पेट्रोल तर फुल टँक आहे बघू शकता तुम्ही. तर मी खूप जणांना मदत करतो, आपल्याला कोणी मदत करावी या न करावी आपण तसं काही बघत नाही, पण आपले कर्तव्य की लोकांना मदत करत राहावं. आपल्या घरचे बोलतात की आपल्याला मदतीला कोण नको येऊ, पण आपण सर्वांना मदत करत राहायचे. मी खूप जणांना मदत करतो. तर मला एक किस्सा आठवला, तुम्हाला मी सांगतो हा किस्सा. एक सिग्नल सुटू दे, वा गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, सिग्नल सुटलेला आहे. तर मित्रांनो माझ्या बॅक साईडला आहे ना ऑर्चिड हॉटेल आहे, तर तिकडे ना गेल्या वर्षी मी गाडीने जात होतो आणि भयानक पाऊस होता. भयानक म्हणजे भयानक, बर्फ कसे पडतात एकदम ठापठूप ठापठूप लागतात आपल्याला घरे, तर तसा पाऊस एकदम जोरदार पडत होता मित्रांनो. तर मी येत होतो निकमार हॉस्टेलच्याकडनं. निकमार पण तुम्हाला माहीत असेल, तुम्ही इकडचे असतील तर तुम्हाला माहीत असेल. तर मी तिकडनं येत होतो मित्रांनो, आणि तेवढ्यात वाकडच्या हायवेने ना एक भाऊ आणि एक आजी वयस्कर पावसात भर पावसात ना भिजत येतात, धक्का मारतात गाडीला. अक्षरशः म्हणजे त्यांच्या बाजूनी 4-5 बाईकवाले गेले, टू व्हीलर आले, त्यांनी मस्तपैकी रेनकोट बिनकोट पण घातलेलं, टू व्हीलर बाईक होती, ॲक्टिव्ह नव्हती मित्रांनो. तर त्यांनी कोणाला म्हणजे त्या बाईकवाल्यांनी त्यांना हात पण दाखवला नाही काय नाही, आणि हे बिचारे भिजत भिजत येतात. तर मला थोडंसं कसं तरी वाटलं आणि मी माझ्या अर्जंट कामानिमित्त चाललेलो, मला ऑलरेडी खूप लेट झालेला. तर मी विचार केला की अरे ठीक आहे यार, मी माझं काम थोडं लेट झालं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही अजून. पण ह्यांना पहिले विचारू काय झालं आहे, जर पंक्चर झालं असेल तर त्यांची गाडी मी घेतो आणि पंक्चरवाल्यापर्यंत जातो गाडी घेऊन त्यांची, आणि त्यांना सांगतो माझी गाडी बॅक्स तुम्ही मागून या. तर पेट्रोल गेलं असेल, म्हणजे पेट्रोल संपलं असेल, तर मी त्यांना पेट्रोल देतो. तर मी त्यांच्यापर्यंत गेलो, तर ती आजी मला बोलते डायरेक्ट की बाळा प्लीज आमचं पेट्रोल संपलं आहे, आम्हाला थोडं पेट्रोल देतो का. मी म्हटलं हो, जय श्रीराम. इथे मारुतीचं मंदिर आहे तर मी दरवेळेस इथे पाया पडतो. तर मित्रांनो ते आजीला मी म्हटलं पहिले तुम्ही एक काम करा, थोडं पहिले साईडला थांबा, मी बघतो काय झालं आहे, त्यांच्याशी बोलतो. पण मित्रांनो कसं आहे, थांबण्यासाठी काहीच नव्हतं, झाड होतं, झाडातनं पण खूप पाणी पडत होतं आणि खूप बेकार पाऊस होता. तर मी त्यांना विचारलं काय झालं नेमकं, तर म्हटले की मी वाकडपासून आहे ना, वाकडपासून गाडीला धक्का मारत येतो आहे, गाडीचं पेट्रोल संपलं आहे आणि आम्ही गेलेलो मुलगी बघायला, माझा फोन पण बंद पडला आहे, आमचे पाहुणे पुढे गेलेले, तर त्यांना पण कॉन्टॅक्ट पण नाही करू शकत, ते लोक पाऊस वाढल्यामुळे ते लोक पण पुढे गेले. तर मी म्हटलं ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही, मी तुम्हाला पेट्रोल देतो. तर त्यांना थोडंसं पेट्रोल जास्त दिलं मी, कारण की कसं आहे मित्रांनो, जर पेट्रोल पंप समजा कधी कधी काय होतं मित्रांनो, आपल्याला जे पेट्रोल पंप माहीत असतात ना तिथे ना पेट्रोल संपलेलं असतं आणि ते पेट्रोल पंप चालू असतं, पण आपल्याला पेट्रोल भेटत नाही, म्हणजे बंद असतं, बंद ठेवतात, काही ना काय ते बॅरिकेड वगैरे लावतात आणि असं ठेवून देतात. तर मी त्यांना थोडं माझ्या गाडीत थोडं पेट्रोल कमी होतं, तरी मी त्यांना म्हटलं की ठीक आहे इन केस हे परत कुठे अटकले नाही पाहिजे, तर त्यासाठी मी त्याला थोडं पेट्रोल जास्त दिलं. तर ते मला 200 रुपये देत होते, तर मी ते 200 रुपये नाही घेतले, कारण की मी त्यांना एवढंच सांगितलं की एक लक्षात ठेवत, आता जशी मी तुम्हाला मदत केली आहे, इन केस कोणाला जर मदत लागली इमर्जन्सी तर तुम्ही त्यांना मदत करा,
मला ह्या पैशाची आता गरज नाही आहे, कारण की पैसे घेऊन मी तुम्हाला पैशासाठी मदत नाही केलेली आहे. तुम्ही तुम्हाला असं वाटलं की कोण खरोखर कोणाची गरज आहे त्यांना हे 200 रुपये द्या, सॉरी 200 रुपये नाही, तुम्ही त्यांना काय मदत करा. मला पैसे देण्यापेक्षा तुम्ही ज्यांना मदत लागेल मित्रांनो तर तुम्ही त्यांना मदत करा असं मी त्यांना म्हटलं. ती वयस्कर आजी मला बोलते, तू बाळा देवासारखा धाव ना, अक्षरशः म्हणजे आम्ही हालत खराब झाली आमची, काय सांगू तुला, आम्ही जवळजवळ एक तास झाला गाडीला धक्का मारते, आम्हाला कोणी मदत करायला आलं नाही, पण तू आलास, खूप मदत केली, खूप बरं वाटलं, तुझं देव सगळं भलं करेल. मी म्हटलं बस झालं आजी, तुमचा आशीर्वादच आम्हाला पाहिजे, बाकी काय नाही, पैसेविषय काय आपण आज नाही तर उद्या कमू, पण लोकांना मदत केली पाहिजे. मित्रांनो मी हेच सांगतो, मी माझं यूट्यूब चॅनल ओपन करण्याच्या पहिले मित्रांनो मी खूप लोकांना मदत केली, पण मी कधी असं दाखवलं नाही कधी, नाही आता मी कधी ब्लॉग वगैरे करत असेल ना असं शूट करताना तर मी लोकांना मदत एवढं कधी नाही कॅप्चर करत, पण ठीक आहे मदत करतो. तुम्ही पण मित्रांनो करत राहा, आपल्याला कोण मदत करो यांना करो त्याचं काय आपल्याला एवढं घेणं देणं नाही, पण तुम्ही करत राहा मित्रांनो. काय सांगतात नाही कोणाला कशी मदत लागते आणि आपल्याला पण कसे काय मदत लागू शकते मित्रांनो. तर काल लॉकडाऊन होता, काल रविवार होता आणि आज सोमवार आहे मित्रांनो. तर तसं बघायला गेलं इकडे आता फार ट्रॅफिक नाही आहे रोडवर, खूप कमी आहे. नंतर ह्या टायमाला आणि मेन म्हणजे मेन दुपार झालेली मित्रांनो, तर त्यासाठी ट्रॅफिक एवढं नसेल, नाहीतर मोस्टली मित्रांनो बघायला गेलं तर खूप ट्रॅफिक असतं या साईडला. मी दुपारचं यासाठीच निघालो आहे, कारण की काय मित्रांनो की ट्रॅफिक लागण्याची शक्यता आहे, ऑफिस वगैरे सुटले ना, सगळे ऑफिस तर चालू नाही आहे, वर्क फ्रॉम होम चालू आहे, पण तरी मग मित्रांनो सांगतात नाही आपलं ट्रॅफिक लागलं तर खूप हालत होते. तर मी मग फायनली मग 390 घेतली मित्रांनो, मी पावर असली झापझूप निघते ना यार, फक्त एवढं की कंट्रोल ठेवा स्वतःवर, दुसऱ्याला बघून ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नका, जास्त गाडी पळवू नका जेणेकरून आपल्याला महागात पडेल. आणि मी आता पोचले युनिव्हर्सिटीच्या चौकामध्ये, लेफ्ट साईडला तुम्ही हे झाड बघतायत, ह्या झाडाच्या बॅक साईडला युनिव्हर्सिटी आहे, या साईडला आपण गेलो बॅक साईडला औन येतो आणि आपण सरळ गेलो की पुण्यात सिटीत जातो. आणि आपल्या पुणे सिटीतच जायचं, आज खूप दिवस झाले मित्रांनो गेला नाही आहे. दगडूशेठ गणपती बाप्पाचं पण दर्शन घ्यायला भेटेल मला आणि तुम्हाला पण. आणि ही रिक्षा बघा, ओ बाई क्या खर्चा की आहे यार, लोक स्पोर्ट बाईकला स्पोर्ट कारला खर्च करता, भावनी डारे रिक्षालाच खर्च केलाय, खतरनाक खर्च केलाय. आणि मित्रांनो तुम्ही जसं इकडे बघताय पुणे महानगरपालिका आहे मेन ऑफिस, त्याच्या आपण बॅक साईडला आपल्याला वरती जायचंय, शिवभोजन, अरे इकडे शिवभोजन आहे, हे संपूर्ण पुणे महानगरपालिका ऑफिस आहे. पुण्यामध्ये जर एखादा नवीन माणूस असेल आणि जर तो टू व्हीलर घेऊन निघाला असेल, संपला विषय, भाऊ लवकर बाहेर पडणारच नाही, एवढे छोटे छोटे गल्ली आहेत आणि हा मेन गेट आहे पुणे महानगरपालिकेचा. एकदा तो बाईक घेऊन निघाला त्याला जर मार्केटमधनं बाहेर जायचं असेल बानेर बिनेर साईडला, भाऊ लवकर निघणारच नाही. इतका वैतागेल ना, छोटे छोटे गल्ली आहेत, वन वे आहेत, काहीच कळणार नाही, छोटे छोटे ठिकाणी सिग्नल आहे. एखादा जर गावातला खेड्यातला किंवा मुंबईतला असेल ना तो तर लवकर निघणारच नाही त्या मार्केट. आणि इथे माझ्या राईट साईडला आता महानगरपालिका ऑफिस आहे आणि आपण आता आले वरती ब्रिजवर. आणि इथे तुम्ही लेफ्ट साईडला बघतायत या ब्रिजला रात्रीचं लाईट्स लावलेले आहेत, कलरिंग लाईटी मस्त वाटतं, संपूर्ण शनिवारवाडा हा. अरे बापरे इकडे ट्रॅफिक सुरू झालेलं आहे, पूर्ण मंडईपर्यंत ट्रॅफिक आहे सध्या, आपल्याला ट्रॅफिकमध्येच अटकायचं आता. आणि इथे ना मित्रांनो एक डोसावाला आहे, 10 रुपये डोसा भारी भेटतो. आणि आपण आता पोचलो आहे श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाच्या समोर, फक्त एक सिग्नल आपल्याला क्रॉस करायचा आहे, खूप बेकार ट्रॅफिक आहे. गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या. आपण पोचलेलं मार्केटमध्ये, पूर्ण मार्केट ओपन आहे, पब्लिक पण रोडवर चालते आणि ॲम्ब्युलन्समध्ये अडकलेली आहे. आणि आपल्यासमोर आहे काका हलवाई, त्याच्या बाजूला बरोबर आहे दत्तगुरु महाराज यांचं मंदिर, दत्त मंदिर. आणि मी अक्षरशः पूर्ण घामाने ओला झालो आत्म्यांना. एखादा पाईप बीप लावला तर एवढं घाम येईल ना माझ्या बॉडीमधनं, पूर्ण बॉटल भरून जाईल. पूर्ण मार्केट ओपन झालं मित्रांनो, तुम्ही बघू शकतात. इथे घड्याळ बिडार भेटेल आपल्याला, रस्ते कामाला सस्ते मिळा, रस्ते कामाला सस्ते मिळा, सावका दौ सावका द दौसो 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 सौका एक
अरे कोण ओरडतच नाहीये, माझी गाडीची स्पीड बघा, एक आणि दोनच आहे त्याच्यावरती. मला वाटत आहे मी 10 मिनटं झाले ट्रॅफिकमध्ये आहे, 10 ते 15 मिनटं माझी स्पीड आहे ना, 5, 2, 5, 2, 5च्या वरती जातच नाही स्पीड, नाही गाडी जागेनं हलतच नाही, एवढं ट्रॅफिक आहे. हो साईबाबा, ओम साईराम आणि छत्रपती शिवाजी महाराज छोटे छोटे मूर्ती आहेत मस्त पैक. इथे यायचं म्हटलं ना मित्रांनो, खरोखर सांगतो चालत या, इथे पे पार्क आहे, 10 का 20 रुपये घेतात टू व्हीलर पार्किंगच्या बॅक साईडला, तिथे गाड्या लावा आणि इथे चालत या. मला इकडे गाडी लावायला भेटेल पण थोडंसं रिक्स काही पोलीसवाले उचलू शकतात. आणि इथे दत्त मंदिर राईट साईडला, ओम श्री गुरुदेव दत्त. आणि इथे खूप मोठं मार्केट आहे मित्रांनो, इकडे कमी स्वस्तामध्ये सगळं काय भेटतं, सगळं काय म्हणजे सगळं काय, नवीन वस्तू तर भेटतात मित्रांनो, जुन्या वस्तू पण भेटतात. तर मित्रांनो तुम्ही बघतायत हा मार्केट पहिल्यासारखा बऱ्यापैकी ओपन झालेला आहे, पब्लिक पण आलेली आहे, सायकल घेऊन यायला पाहिजे तिकडे. आणि हा रिक्षावाला ना मला मगातपासून दाबतो आहे, मला पुढे जायला देत नाही आहे, आपल्याला राईड मारायचं आहे. भाई एक मिनिट, एवढं मार्केट ओपन झालं आहे, काल शनिवार रविवार होता ना, तर त्यामुळे मित्रांनो इकडे आज मार्केट ओपन झालं सोमवार असल्यामुळे, तर त्यामुळे एवढं इकडे आता लोक आलेली आहेत. तुम्ही बघू शकता ही मंडई एक लेफ्ट साईडला बोलेल, इकडे टू व्हीलर पार्किंग वगैरे, फोर व्हीलर वगैरे, टू व्हीलर वगैरे, बिल्डिंग आता डायरेक्ट 2 का 3 माळ्याची. मला घाम आहे बघा केवढा आलेला आहे, हे बघू शकता तुम्ही. ओ हो किती व्हरायटी इकडे मुलींसाठी, तुम्ही बघू शकता कानातले बिनातले केसातलं, खूप काय खायला येईल, फ्रूट्स वगैरे खूप काय आहे. काकी थोडंसं साईड द्या ना प्लीज. आणि आपण एक छोट्याशा गल्लीमध्ये घुसले हो, फनस. अरे पिझ्झा कच्ची दाबिली शेव पाव, ए भेंडी, अरे डोसा. अरे भाई आपण इकडे गाडी कुठेतरी लावायची पहिले. आजी एक मिनिट हा, आपण कुठेतरी गाडी लावूया अशा ठिकाणी इकडे येऊया खायला, चान्स भेटला तर ठीक, नाहीतर काय करणार. अरे 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 मला जायला भेटतं की नाही. ओ दीदी रुको, जरा रुको, सबर करो. बापरे पुणे मार्केट डबल सीट फिरणं एवढं भारी पडलं ना मित्रांनो, अक्षरशः माझी पूर्ण हालत खराब झाली बेकार. हा पूर्ण मी गेलो कामातना, ब्रेक मारून पाय खाली ठेवून एवढी हालत खराब झाली ना काका, मी सिग्नल दिला तरी तुम्ही घुसतायत. आणि आपल्याला मला असं वाटतं इथेच पार्किंग भेटेल. इकडे बघा मित्रांनो, या सरांनी हेल्मेट घातलं नाही आहे, असेच चालले आहेत. वा रे वा, आम्ही जर हेल्मेट नाही घातलं तर आम्हाला 500 रुपये फाईन मारतात, आणि या सरांनी हेल्मेट नाही घातले तर त्यांना कोण बोलणार. आता सांगतो मी इकडे ना, आता ट्रॅफिकमधनं मला लवकरात लवकर बाहेर पडायचं आहे आणि कुठेतरी थांबून काहीतरी खायचं आहे. ऑलरेडी पोटामध्ये खूप बेकार भूक लागलेली आहे आणि ट्रॅफिकमुळे खूप वैताग आलेला आहे मला, मी ऑलरेडी आतमधनं पूर्ण भिजलेलं आहे. फायनली आम्ही सिग्नलमधनं निघालो आहे, थोडंसं विश्रांती भेटेल आता, कारण की मित्रांनो ट्रॅफिक बिलकुल लागणार नाही, कारण की आम्ही आत्ता इंटर होते आपल्या एरियामध्ये. बस घाण चालेत, माझे हात धुवून घेतो पहिले, कारण की मनोज ना गाडी चालवते, हात खूप घाण झालेत. आणि फायनली आपला डोसा आलेला आहे, मस्त मस्त सांबार चटणी, कडक डोसा प्लस छोटी चटणी, आणि आपल्याला आता खायला मजा येणार आहे मित्रांनो. खाऊन घेतो पहिले, डोसा खाऊन झालेला आहे, मस्त वडापापण खाऊन झाला.